मी गेले अनेक वर्ष सांगतोय की आज या देशामधनं वेगवेगळ्या राज्यांमधनं जी लोक येत आहेत महाराष्ट्रामध्ये तुम्ही कितीही काम करा, कितीही रस्ते बांधा, कितीही पूल बांधा, किती काही करा, पण जोपर्यंत हे बाहेरचे लोंढे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत तुम्ही कितीही विकास केलात तरी या शहरांमध्ये काहीही घडू शकणार नाही. आज खासदार श्रीकांत शिंदे असतील आणि भविष्यातले होणारे खासदार नरेश म्हस्के असतील, उद्या त्यांनी किती फंड आणले काही आणलं. मी खास करून ठाणे जिल्ह्याबद्दल बोलतोय, मला वाटत नाही भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये, कदाचित जगात ठाणे जिल्ह्यासारखं हे जे सगळे बाहेरून जे लोक येत आहेत यांचं सर्वात जास्त येण्याचं प्रमाण हे ठाणे जिल्ह्यात आहे. साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया, काय असते, एक गाव असतं, गावामध्ये ग्रामपंचायत असते, मग त्या ग्रामपंचायतीची पुढे काहीतरी काय जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिकेची पुढे महानगरपालिका होते. हे ठरतं कशावर? लोकसंख्येवर. बरोबर बोलतोय मी? लोकसंख्येवरती ठरतं. मुंबई उपनगर जिल्हा किती महानगरपालिका आहेत? एक. पुणे जिल्हा किती महानगरपालिका आहेत? दोन. पुणे तुम्ही कुठच्याही महानगरपालिका, संभाजीनगर काढा, नागपूर काढा, नाशिक काढा, तुम्ही कुठच्याही महानगरपालिका काढा, लोकसंख्येनुसार एक महानगरपालिका आहे जिल्ह्याला. हा ठाणा हे एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये 7 ते 8 महानगरपालिका आहेत. एका जिल्ह्यामध्ये एवढ्या महानगरपालिका? इकडच्या लोकांनी तर लोकसंख्या वाढवली नाही. म्हणजे जे प्रमाण बाहेरून येण्याचं आहे हे प्रमाण सर्वात जास्ती हे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यानंतर अजून कुठे राहिल्या, उल्हासनगर महानगरपालिका, वसई महानगरपालिका, अंबरनाथ महानगरपालिका. एका जिल्ह्यामध्ये इतक्या महानगरपालिका, म्हणजे विचार करा या जिल्ह्यामध्ये माणसं आली किती आणि येत आहेत किती. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के, मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचंय, हे प्रश्न तिकडे तुम्ही लोकसभेमध्ये मांडा की हे आवरा, आता आमच्यावरचा बोजा आवरा. आम्ही उद्या इथे काही मेट्रो आणली, काही आणलं, काहीही आणायचा प्रयत्न केला तरी ते यशस्वी होणार नाही, कारण जोपर्यंत लोकसंख्या वाढते आहे तोपर्यंत हे पुरच पडणार नाही. आणि ह्या सगळ्या महानगरपालिका सगळ्या विस्कटलेल्या आहेत, त्या अजून विस्कटून जाणार. जो मूळ राहणारा माणूस आहे, जो मूळ करदाता म्हणून ज्याला आपण म्हणूया, त्याच्या हाताला नशिबाला काहीही लागणार नाही. 18वी लोकसभेची निवडणूक आपण लढवतो आहोत. या लोकसभेच्या निवडणुका, या विधानसभेच्या निवडणुका, या महानगरपालिकांच्या निवडणुका आपण दरवेळेला कशासाठी लढवतो? ही शहरं चांगली झाली पाहिजेत, माझा विभाग चांगला झाला पाहिजे, माझा महाराष्ट्र चांगला झाला पाहिजे. पण हे जर अशा प्रकारचे जर समजा बाहेरून येणाऱ्या माणसांची जर संख्या रोजच्या रोज वाढत असेल, मग लोक म्हणणार बघा कसा संकुचित विचार. याच्यात कसला संकुचित विचार आला? महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे याबद्दल वादच नाही, पण या महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष इतक्या मराठी लोक राहत आहेत जे मिळून मिसळून राहत आहेत, तेही आमच्याच आहेत, महाराष्ट्रातले आहेत. अट फक्त एक, मराठी बोलता आलं पाहिजे. प्रत्येक राज्याची जी राजभाषा आहे ती कोणी बाहेरून कुठूनही आलात तरी तुम्हाला ती शिकली गेली पाहिजे. उद्या आम्ही तुमच्या राज्यात आलो, आम्ही तुमची भाषा शिकू, पण येणार नाही. आज हे सगळे मुद्दे
मी काल माझ्या पुण्याच्या माझ्या सभेमध्ये मी सांगितलं की ही एकमेव पहिल्यांदा मी लोकसभा